रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आपल्या आयुष्याला कधीच दोष द्यायचा नसतो, तर आपल्या स्वतःतील कमतरता ही आपण शोधायची असते. नेहमीच आपल्या परिस्थितीला पुढं करायचं नसतं, गरिबीला पुढं करायचं नसतं, तर हिमतीनं एक पाऊल पुढं करून परिस्थिती आपोआप मागं पडत असते. दोस्तानो, चांगल्या माणसांचा शोध घ्यायचा, जी माणसं संकटामध्येही तुमच्या सोबत राहतील त्यांना शोधायचं, त्यांना जवळ करायचं. कारण चांगल्या माणसांची साथ हा सुद्धा आयुष्यातील यशाचा मोलाचा भाग असतो. आणि सर्वात महत्वाचं दोस्तानो, स्वतःपेक्षा जास्त विश्वास कधीच कोणावर ठेवायचा नसतो, फक्त स्वतःवर ठेवायचा असतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमाग वात्सल्याचं सागर उचंबळत असतात. आई आपल्या मुलावर रागावते, पण त्या रागाचं कारण आपल्या मुलाच्या हातून अशा चुका पुन्हा होऊ नयेत, त्यामुळे त्याचं नुकसान होऊ नये, कोणी त्याला नावं ठेवू नयेत, तो सुखी व्हावा, मोठा व्हावा, सर्वार्थानं सुखी व्हावा हेच असतं. म्हणजे आपल्या मुलावरील अपार प्रेमापोटीच ती आपल्या मुलाला रागी भरत असते. मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, विरोधात घडली की दुःखी होतो आणि स्वतःविषयीच नाराज होतो. पण आयुष्य हे असंच असतं, सुखदुःखाचं हेलकावं घेतच आपल्याला चालावं लागतं. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतं. आयुष्य सजवायचं असेल ते अशा इंद्रधनुष्याने, तडजोडीमुळं नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याशी. तुम्ही सदैव खुश राहा आणि आनंदात जगा. डोळे किती छोटे असले तरी एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकद असते. आयुष्य हे एक देवानं दिलेली अमूल्य देणगी असते, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी. दुःख हे काही काळानं सुखात परावर्तित होत असत, फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी. कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नका. प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो, काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. जीवनामध्ये प्रसिद्ध होण्यापेक्षा सुखी राहणं केव्हाही चांगलं असतं. आनंदी क्षण हे विमानासारखं पटकन निघून जात असतात आणि आठवणी मात्र रडार सारख्या तिथंच उभ्या राहत असतात. संकटाचेही दिवस जातील, संयम ठेवा. आज जी लोक तुम्हाला हसत असतात, ती लोक उद्या तुमच्याकडे पाहत राहतील. दुसऱ्यांच्या मनावर राज्य करायचं असेल तर आपलं मन हे तितकंच मोठं असायला पाहिजे. सगळ्यांच्या नजरेत तुम्ही चांगलं असावं असं काहीच नसतं. आपण कितीही चांगलं वागू तरी आपण कुणाच्या तरी नजरेमध्ये वाईट असतोच. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्याच लोकांच्या आयुष्यात
महत्त्वाचं असणं चांगलं असतं. जो माणूस आपला नाहीच त्याच्याकडून आपलेपणाची अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणा असतो. ज्याच्या मनात आपल्यासाठी प्रेमच नसतं तो कसं देऊ शकतो आपल्याला प्रेम, वेळ? मग आपण त्याच्याकडून प्रेमाची आणि वेळेची अपेक्षा करतो ही चूक आपली असते, त्याची नसते. बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं तरी तो चिखलात उडी मारणारच. तसच या जगात पण लोक आहेत. संस्कृती कपड्यामधून नाही, विचारामधून दिसते. आणि संस्कार पैशावरून नाही, वर्तणुकीमधून कळत असतात. दगडाचं काळीज असलेल्या माणसावर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिकलं पाहिजे. कधी कधी पहिलं प्रेम सुद्धा खरं नसतं आणि शेवटचं प्रेम सुद्धा खरं नसतं. खरं प्रेम तेच जे आपल्या सोबत मरेपर्यंत असतं. ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं त्याला घमेण, अहंकार आणि गर्व होतो. पण ज्या व्यक्तीनं सगळं शून्यातून उभं केलेलं असतं, सो कष्टातून निर्माण केलेलं असतं, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते. प्रेमाच्या नात्यामध्ये शपथ हा शब्द खूप महत्वाचा असतो. कारण घे माझी शपथ असं म्हटलं तर समोरचा व्यक्ती सगळं काही खरं खरं सांगायला लागतो. पण ज्यांच्या मनात प्रेमच नसतं ते शपथ घेऊनही खरं सांगत नाहीत. माणूस कपड्यानं मळकट असला तरी चालतो. पण माणुसकीत बळकट असावा आणि विचाराने हलकट नसावा. आयुष्यात सगळं काही करा पण कोणाच्या विश्वासाचा विश्वासघात हा कधीच करू नका. ज्यामुळं तुम्ही त्या व्यक्तीच्या मनातूनच उतरून जाल. माणसाचं यश हे कोणाच्या आधारावर नसतं तर ते चांगल्या विचारावर असतं. कारण आधार कायम सोबत नसतो पण चांगले विचार कायम बरोबर राहत असतात.